नमस्कार विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत रोमन अंक व संख्या। आता जसं आंतरराष्ट्रीय लिपी आहे किंवा आंतरराष्ट्रीय पद्धतीत आपण म्हणजे इंग्लिश मध्ये जसे अंक लिहितो, देवनागरी जसे अंक लिहितो, तशा पद्धतीने आपण रोमन लिपी सुद्धा अंक आणि संख्याचे कॅल्क्युलेशन करत असतो। तर यामध्ये आपण बघणार आहोत रोमन अंक कसे लिहायचे, देवनागरीमध्ये कसे लिहायचे आणि आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये पण कसे लिहायचे। आता पहिल्यांदा बघू आपण देवनागरी। देवनागरी म्हणजे आपली मराठी भाषा। देवनागरी म्हणजे काय, आपण जे एक दोन लिहितो ना अशा पद्धतीने अनेक संख्या आहेत, अनंत संख्या आहेत, ते आपण या लिपीत लिहितो, ह्याला म्हणायचं देवनागरी लिपी। नंतर आंतरराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मध्ये काय लिहितो, 1, 2, 3, 4 अप टू द इन्फिनिटी। तशाच पद्धतीने रोमन अंक सुद्धा आपल्याला रोमन लिपी पण आहे। आता तुम्ही, मी हे जे अंक लिहिते ते कुठे बघितलेले असतील, अशा प्रकारची लिपी किंवा हे अंक आपल्याला घड्याळामध्ये दिसतात। बघा, आपण काही काही घड्याळ डिजिटल असतात म्हणजे ज्याच्यात नंबर्स असतात नुसते, पण काही काही घड्याळात असे रोमन अंक वापरलेले असतात। थोडक्यात तुम्हाला सांगते, आता काही काही घड्याळात इथे 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अशा पद्धतीने घड्याळ असतात, पण काही घड्याळात रोमन अंक वापरून घड्याळाची फ्रेम तयार केलेली असते। म्हणजे इथं 12 असतील तर अशा पद्धतीने 12 लिहितात, इथं 1, इथं 2 असतो, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6, इथं 7, 8, 9, 10 आणि 11 अशा स्वरूपात सुद्धा तुम्हाला घड्याळ दिसतं काही ठिकाणी। तर ह्याला म्हणायचं रोमन अंक आणि ह्याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय, म्हणजे इंग्लिश मध्ये आपण नंबर्स लिहितो आणि इथं रोमन लिपी। आता ह्याची व्हॅल्यू किती, आता हे आपल्याला दिसते, आता हे घड्याळाचं चिन्ह आहे किंवा घड्याळाच्या ह्याच्यात काढलं म्हणून तुम्ही 1, 2, 3, 4 अप टू 12 म्हणू शकता, पण या प्रत्येक नंबरची किंवा या प्रत्येक अंकाची आपल्याला व्हॅल्यू किती आहे हे पण मी तुम्हाला आज समजून देणार आहे। आणि हे जर तुम्हाला रोमन अंक व्यवस्थित कळले तर रोमन अंकावर तुम्हाला 3री, 4थी, 5वी, 6वी पर्यंतचे रोमन अंकाला तुम्हाला सिलेबसमध्ये असणार आहे, त्यामुळे रोमन अंक तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। कारण हे 1, 2, 3 जसं जसं एक आय वाढत जात आहे, पण पुढं काय होतंय 5ला लेस 1 करावं लागतं, म्हणजे आय आणि व्ही। आता ते कशा प्रकारे कॅल्क्युलेशन आहे ते मी तुम्हाला समजून सांगते। हे लक्षात आलं तुमच्या, देवनागरी म्हणजे मराठी भाषा 1, 2, 3, 4 जे आपण घेतो ते। आंतरराष्ट्रीय भाषा किंवा आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये अंक कसे असतात, 1, 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी। रोमन मध्ये काय, हे 1 आहे, हे 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, ते कसं कसं लिहायचं किंवा त्या नंबरची किंवा त्या लिपीतल्या अंकांची व्हॅल्यू काय आहे ते आता आपण समजून घेऊया। आता तुम्हाला तसं तर तुमच्या पुस्तकात पूर्णपणे दिलेलं आहे, 30 पर्यंतचे नंबर्स तुम्हाला रोमन लिपीत लिहून दिलेले आहेत। तर अजून एकदा मी तुम्हाला समजून देते, रोमन लिपीतला सपोज 1 असेल तर हे आ लिहायचं, 2 असेल तर डबल आय, 3 असेल हे असं पण लिहू शकता किंवा हे असं आय 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 असं सुद्धा लिहू शकता, किंवा कॉमन जरी लिहिलं तरी प्रॉब्लेम येत नाही। 4ला काय होतं इथं की 5ला 1 कमी, अलीकडे जर आय लिहिलेलं असेल तर त्या पुढच्या व्हॅल्यूतून, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय झाली, 5 मायनस 1 म्हणजे 4, 5च्या अलीकडे जर आय लिहिलं तर ते मायनस कंडिशन होती, ह्याच्यात काय झालं आलाय इथं आय प्लस आय झालं, म्हणजे 1 प्लस 1 झालं, इथं काय झालं आय प्लस आय प्लस आय म्हणजे 1 प्लस 1 प्लस 1 दॅट इज 3। इथं काय झालं, आय जे दिलेलं आहे ते व्हीच्या अगोदर लिहिलेलं आहे, व्ही म्हणजे 5 असतं,
व्ही म्हणजे काय फाईव्ह, फाईव्हच्या अलीकडे जर आय लिहिलेला असेल तर तो मायनस करायचं म्हणजे फाईव्ह मायनस वन इक्वल टू फोर, आणि व्ही जर असेल नसलं तर फाईव्ह, सिक्स असेल तर काय करायचं सिक्स इक्वल टू व्ही आणि आर म्हणजे फाईव्ह प्लस वन केलं. उजव्या साईडला जर आय वाढत गेलं तर प्लस होतं आणि डाव्या साईडला जर आय लिहिलेलं असेल तर मायनस होतं, एवढं लक्षात ठेवायचं. किंवा वन टू टेन जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला, एक दोन चेन दिवस जरी प्रॅक्टिस केली तरी प्रॉब्लेम येत नाही. हे आय डबल आय ट्रिपल आय आय व्ही 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 आय परत व्ही आय आय सेवन म्हणजे काय येणार आहे व्ही आणि आय आय, एटला काय होणार आहे व्ही आय 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 म्हणजे काय फाईव्ह प्लस टू फाईव्ह प्लस थ्री. नाईनला काय होणार आहे, आता नाईनला चार आय द्यायचे नाही, तिथं काय करायचं टेन मायनस वन, टेनची व्हॅल्यू एक्स असते इथं, म्हणजे हे काय झालं टेन मायनस वन. अलीकडं आय जर लिहिलं तर काय होतंय दहातून एक गेले नऊ, ही व्हॅल्यू तुझी तयार होते. लक्षात आलंय? अजून एकदा मी तुम्हाला सांगते, वन म्हणजे असं लिहायचं आय, टू म्हणजे काय डबल आय लिहायचं म्हणजे आय प्लस आय, आयच्या पुढे जर आय लिहिलं तर त्याची ॲडिशन होते, सॉरी इथं वन प्लस वन पाहिजे होतं म्हणजे दॅट इज टू, व्हॅल्यू काय झाली टू. थ्रीच्या तिकडे काय झालं आय प्लस आय प्लस आय, तीनदा आय लिहिले त्यामुळं वन प्लस वन म्हणजे व्हॅल्यू आहे तीन. फोरच्या बाबतीत काय झालं फाईव्ह मायनस वन, अलीकडे जर आय लिहिलं तर पाचातून एक वजा होऊन चार उत्तर येतं. फाईव्ह व्ही लिहायचं नुसतं. सिक्सला काय करायचं व्ही आणि आय म्हणजे फाईव्ह प्लस वन. उजव्या साईडला जर आय लिहिलं तर ॲडिशन होते आणि डाव्या साईडला जर आय लिहिलं तर मायनस होतं, एवढं लक्षात ठेवायचं. सिक्सला काय होतं व्ही आय म्हणजे फाईव्ह प्लस वन, सेवनला काय व्ही डबल आय म्हणजे दोनदा आय लिहिलेलं आहे फाईव्ह प्लस टू, एटला काय व्ही ट्रिपल आय म्हणजे फाईव्ह प्लस थ्री इक्वल टू एट, नाईनला काय होतं टेन मायनस वन, अलीकडे एक्सच्या अलीकडं जर आय लिहिलं तर काय होईल टेन मायनस वन इक्वल टू नाईन आणि टेनसाठी एक्स. हे लक्षात आलं? आता आपण उदाहरणांकडे जाऊयात. हे थोडं प्रॅक्टिस केल्यावर येऊ शकतं, काहीच प्रॉब्लेम येत नाही. जसं आपण उजळणी लिहितो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन एट नाईन किंवा टेबल्स लिहितो तशा पद्धतीने लिहून काढायचे पन्नास पर्यंत. लिहिताना कसं लिहायचं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन, इलेवन ट्वेल्व थर्टीन, आता आलं फोर्टीन. फोरला काय आहे आय व्ही आहे म्हणून काय येणार आहे एक्स आय व्ही म्हणजे येणार आहे फोर्टीन, लक्षात घ्या. परत एक्स आणि व्ही म्हणजे काय झालं फिफ्टीन म्हणजे पंधरा झालं. नंतर काय सिक्सटीन व्ही आय, नंतर एक्स व्ही आय आय सेवन्टीन म्हणजे काय झालं अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठराला काय होईल व्ही आय 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 तीनदा येणार आहे अठरा. एकोणीसला काय होणार आहे एक्स आय एक्स म्हणजे हे टेन प्लस नाईन इक्वल टू नाईन्टीन. एक्सची व्हॅल्यू काय आहे टेन आहे, आय एक्सची व्हॅल्यू काय आहे नाईन आहे, ह्यांची बेरीज जर केली म्हणजे एक्स आय एक्स जर लिहिलं तर नाईन्टीन हे उत्तर येते म्हणून हे आलं नाईन्टीन. आणि ट्वेंटीला काय होईल टेन आणि टेन इक्वल टू ट्वेंटी. अशा प्रकारचे तुम्ही उजळणी जरी एक दोनदा दिवसातून एकदा किंवा दोन तीन दिवसातून एकदा जरी लिहिली तरी हे पाठवून जातं, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. हां मात्र व्यवस्थित हे लिहायचं, सरळ एक चौकोनी वही करा मॅसेज जशी असते तशी. उजळणीच्या वहीमध्ये एक दोनदा प्रॅक्टिस जरी केली तुम्ही किंवा दिवसातून, आता सुट्टीचे अजून 10 तारखेपर्यंत सुट्टी आहे सगळ्यांना, त्यामुळे तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करून परफेक्ट होऊ शकता. म्हणजे ह्याच्यावरची उदाहरणं, कारण हे नुसते नंबर्स बघितले की तुम्हाला हे बघितले अंक की ह्याचा ही संख्या कुठली हा नंबर कुठला आहे हे पटकन लक्ष देण्यासाठी, आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय हे येणार नाही आहे.
कारण आपल्याला हे 5 नवीन आहे 14 नवीन आहे म्हणजे 4 साठी 6 हे बाकीचं सोपं आहे सपोज 4 आणि 9 मध्ये आपली गफलत होऊ शकते म्हणजे आपल्याला चुका होऊ शकतात तर त्याच्यासाठी आपण काय करायचे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे अजून एक तुम्हाला मी जे सांगते 50 ला काय करायचं 50 ला 5 एक्स लिहायचे नाही आता तुम्ही म्हणाल एक्स आहे एक्स डबल एक्स आहे म्हणजे 20 जसं तसं 50 ला नाही लिहायचं हे चूक आहे 50 साठी लिहायचं एल काय लिहायचं 50 साठी एल तर 100 साठी सी लिहायचं 500 म्हणजे 500 साठी डी लिहायचं आणि 1000 जर नंबर लिहायचा असेल तर तुम्हाला एम लिहायचं हे एक्स्ट्रा तुम्हाला सांगून ठेवते म्हणजे तुम्ही जसं जसं पुढच्या स्टँडर्डला जरी गेला तर हे विसरून जायचं काम नाही की तुम्हाला 50 लिहायचं तर 5 एक्स लिहायचे नाहीत एल लिहायचं तिथं काय लिहायचं एल जसं काय आपण आय एक्स वापरतो ना तशा पद्धतीने एल म्हणजे 50 आहे 100 म्हणजे सी आहे 100 जर तुम्हाला नंबर लिहायचा असेल तर सी लिहायचं 500 नंबर 500 जर नंबर लिहायचा असेल तर डी लिहायचं आणि 1000 जर नंबर लिहायचा असेल तर तुम्हाला एम लिहायचं अशा प्रकारे तुम्हाला मी रोमन अंक आणि त्याच्या व्हॅल्यू शिकवलेल्या तुमच्या पुस्तकात पण आहेत त्या पण बघा नाहीतर मी आपण तुम्ही प्रॅक्टिस करणं उजळणी करणं गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा थँक्यू